नितीन राजगे एक जमाना होता बर का, नितीन राजगे हात वरती करा की पृथ्वीराज तालीम संघाला होते हा हिरवा राजकारणातील पद आहेत आणि बाळासाहेब पहिल्यांदा हात वरती करा. बाळासाहेब काळे मल्ल सम्राट विष्णुबन सावडेकरांचे पट्टे तुमची आणि पृथ्वीराज भैयाची कुस्ती झाली होती बरोबर का. डोक्याला डोकं लागलेलं आणि डोक्यातले विचार. बाळासाहेब काळे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती. दोन महाराष्ट्र केसरी आमने सामन्यात आणि येणाऱ्या महाराष्ट्र केसरीचे प्रबळ दावेदार आहे. ही समोरची गर्दी बसून घ्या, ही समोरची गर्दी विनंती. अगदी सुरुवातीपासून सगळं सुरळीत चालूय, सुरळीतपणातला सू घालवू नका, जरा बसून घ्या समोरची गर्दी. तुम्ही थांबा, तुमचं काम लय महत्वाचं आहे बरं का. ह्यांचं नाव काय हो? सर्वात उंचीला विजय असणारा हर्षवर्धन उदय शिवाजीराव सर मनस्वी मनापासून स्वागत. या दोन्ही मधला ब्रिज आहे बरं का, ते आमच्यासाठी ब्रिज आहे. उत्तर कोरेगावचे डॉक्टर राजेंद्र आक्रमक झालेला धन्यवाद. दोन्ही पलवान आता आक्रमक झालेला आहे. चौदंडी गर्दन घेस पंजे सुरेशराव देशमुख सरपंच एकमेकांचा रणनीती चालू झालेली आहे. स्वागत या सर्वच मान्यवर मंडळींचं मनस्वी मनापासून स्वागत. ही कुस्ती कंदूरला झाली होती 32 शिराळ्या तालुक्यामध्ये. फार चांगली कुस्ती झाली होती आणि सांगली जिल्ह्याचे SP कुस्तीला होते संदीपजी घुगे, त्यांच्या समोर जी कुस्ती लागली होती दोन्ही पोरं अटीतटीनं लढणारी. पृथ्वीराज तो हिरव्या लांगेचा पोरगा येतो, उंचीला कमी असणारा अधिवेशन घेतलं सातारला आणि कुणाच्या ध्यानी मनी या पोराचं नाव येत नव्हतं. पिंटू दादा, पिंटू दादा, कुणाच्या ध्यानी मनी या पोराचं नाव नव्हतं आणि या पोराने चमत्कार केला आणि सातारच्या धर्तीवरती राजधानी सातारा अजिंक्यतारेच्या पायथ्याला सातारा वस्त्याला आहे आणि सातारा अभेद्य आहे, अजिंक्यतारा अभेद्य आहे. तसं या पोराने ते अधिवेशन अभेद्य ठेवलं असं हा पृथ्वीराज पाटील. 2021 पुणे बालेवाडीला कुस्त्या घेतल्या होत्या. बालेवाडीला आजपर्यंत स्पर्धा व्हायच्या नाहीत कुस्तीच्या आणि अमेरोना कंपनीनं स्पर्धा घेतल्या आणि या पैलवानानं दिग्गजांना मारलं दिग्गजांना. आणि ह्या पैलगा हर्ष सदगीर काका पवार यांचा गोविंद तात्यांचा पहिला महाराष्ट्र केसरी पटकाडला. पहिला महाराष्ट्र केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाचा असा हा हर्ष सदगीर. आणि पृथ्वीराजनं वाघाच्या जशी झेप असते अशी झेप मारली होती पण पुढे आव्हान तगडा. हर्षवर्धन सदगीर हा बुद्धिजीव पैलवान डोक्यानं कुस्ती करतो, बुद्धी आणि बलाचा शास्त्रशुद्ध उपयोग, त्याचं नाव कुस्ती म्हटलेला. ऋषीभैया, ऋषीभैया, सहकार मंत्र्यांनी कुस्त्या घेतल्या होत्या सह्याद्री कार्यालयाला. पुढे बाळासाहेब पाटलांचा फोटो आहे बरं का. कराड उत्तरचे बिंजोड आमदार, बिंजोड म्हणतो मी या भाषेमध्ये. 16-17 त्यांच्या सप्टेंबरला स्वर्गीय पीडी पाटील साहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी कुस्त्याचा महोत्सव असतो आणि तिथे या पोराची आणि सिकंदर शेखची कुस्ती लावली होती. संजय दादा थोरात आहेत का कुस्ती जोडणाऱ्या मंडळींचं कौतुक. खऱ्या अर्थानं तो कारकार एक गाजवला या पोरानं असा हर्ष सदगीर. कुस्तीतला एक हुशार आणि चाणाक्ष पैलवान, बुद्धिमान पैलवान म्हणजे सदगीर पैलवान. काका पवार तर्मिला म्हणजे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाला गदा हुलकावणी देत होती आणि या पोरानं महाराष्ट्र केसरी गदा घेतली खांद्यावर 2019. त्या अगोदर किरण भगत होता आणि टाकलेला. आता मात्र पापण्या मिटू नका, ठिणग्या ठिणग्या पडा लागला. हाय होल्टेज कुस्ती चाला आणि पृथ्वीराज पाटील यालाही स्पर्धेतला तगडा अनुभव आहे. याच पोरानं भारतीय सेनादला पदक मिळवून दिलं, भारताला पदक मिळवून दिलं. बाळासाहेब काळे तो सेंटर भारतीय सेनादलाचा पलवाना. बीजी सेंटरला सराव करतोय पुण्याला. देश सेवा, कुस्ती सेवा, मातीची सेवा सगळं त्याच्या हातामधनं घडतंय. कोपराचा घोटना भारत सुरक्षित आहे सातारा जिल्ह्यामुळं. हे भारत माते तुला किती वीर हवे. अभय सिंह दादा
सातारा जिल्ह्याच्या धरतीतून येतील थवेच्या थवे. आपण इकडे दिवाळी करतो, दसरा करतो, होळी करतो, पोळी करतो, पण देशाच्या सीमेचं संरक्षण डोळ्यात तेल घालून करत असतात, डोळे आलेले असतात त्यांना. असे सातारा जिल्ह्यातल्या घराघरातली पोरं देशाच्या कामी आलेले आहेत. आणि हा देश सेवा करणारा पृथ्वीराज पाटील आहे, स्वतः अभयसे दादा जगताप. आतमध्ये टाळ्या तर करा की जरा त्यांच्यासाठी हो, दोन्ही हात वरती करून टाळ्या करायच्या, दोन्ही हात वरती करून. हे देश कार्य आहे, हे देव कार्य आहे, धर्म कार्य आहे, सगळं त्यांच्या माध्यमातनं चालू आहे. तरुण पिढी निर्व्यस्त व्हावी, सशक्त व्हावी, बलदंड व्हावी, बलशाली भारत हो, विश्वात शोभूनी राहो, असा बलशाली भारत घडवण्याचं काम अभयसिंह दादा जगताप करता. एका पलवानाचं दुःख एक पलवान जाणतो. सभापतीने त्या पलवानाच्या अंगावर माती टाकली. लाल मातीतलं नातं जपणारी मंडळी आहे. अभयसिंह दादा हनुमानाला विचारलं जरा सर, आज कुस्तीजनी जोडल्या त्यांचं खास कौतुक आहे. महाराष्ट्रातले पोराची कुस्ती महाराष्ट्रातल्या पोरा बरोबर या माढा लोकसभा मतदारसंघाचं ते भविष्य आहे. पवार साहेब, गंगा सिंधू यमुना गोधा कलशातून आल्या, शिवराया स्नान घालून धन्य धन्य झाल्या. धीमी पावले टाकते ती रुद्रांचा अवतार, अधीर हृदयातून हरसे हरसे जे जयकार. प्रौढ प्रताप पुरंदर शास्त्रीय कुलावतंस सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवप्रभूंचा वारसा, शिव शाहू फुलेंचा वारसा घेऊन चालणार ते नेतृत्व आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचं आणि मान खटावचं ते भवितव्य आहे. येणाऱ्या तरुणांच्या हाताला रोजगार आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणं हेच त्यांचं खऱ्या अर्थानं काम आहे. 80% समाजकारण 20% राजकारण हीच भूमिका घेऊन काम करणार आहे सन्माननीय अभयसिंह जगताप दादा. काय वाढवायचं, काय फुलवायचं, काय टिकवायचं, काय जगवायचं ते सगळं हेतनं शिकायचं. राजर्षी शाहूराजांच्या विचाराचा वसा आणि वारसा घेऊन वाटचाल करणारे अभयसिंह दादा जगताप. अशा अजून या जोडीतल्या 10 कुस्त्या शिल्लक आहेत. 10 कुस्त्या सगळ्या वाटा. अनेक दिवसाची तहान भूक इथं भागली, तहान भूक भागली बरोबर का नितीन राजगे? असं हे मैदान आज या वरकुटे मलवडीला आपी सोर्णमाई लंका. अभय दादा आपी सोर्णमाई लंका तुमची भूमी आहे, तुमची जननी आहे. वरकुटे मलवडी तुम्हाला सोन्याच्या लंकेसारखी आहे, म्हणून हा तुमचा पांढरीत मैदान घेतलेला आहे. आणि तुमच्यावर प्रेम करणारा हजारो जनसागर इथं उपस्थित आहे. जरा नजर फिरवा, जरा नजर फिरवा. दोन्ही यासाठी केला होता हट्टास, यासाठी केला होता हट्टास. करा की टाळ्या त्यांच्यासाठी हो, जरा टाळ्या करा की जरा त्यांच्यासाठी. आणि एक सर्वांनी बजरंग बलीचा जय जयकार करायचाय. लो जरा लक्ष द्या इकडं, ज्याच्यात मुखात ना आवाज येणार नाही. जरा सर एक मिनिट, सर एक मिनिट कुस्ती करा. ज्याच्या तोंडात आवाज येणार नाही त्याला रात्री दात खिळी बसल, दात खिळी. देवाचं नाव घेणार कंजूशी करायचं नाही. बोला बजरंग बली की जय. आधुनिक काय कायांचे हात वरती नाही, दोन्ही हात वरती करायचे आणि बजरंग बलीचा जय जयकार करायचा. अर्जुन पाटील बोलो बजरंग बली की जय. बोलो बजरंग बली की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय श्री राम, जय श्री राम. अहो मर्यादा पुरुषोत्तम राम, 14 वर्ष वनवास भोगला. राम वन गए इसलिए बन गए. एकदा रामाच्या नावाचा जय जयकार होऊ दे. प्रभू रामचंद्र की जय. प्रभू रामचंद्र की जय. छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद, धन्यवाद. अवघी धुमधुमली वरकुटी मलवडे नगरी, अवघी धुमधुमली. पवार सर, ही प्रभू रामचंद्रांची भूमी आहे, ही प्रभू श्री कृष्णांची भूमी आहे. यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत शिवाजी धर्मस्य तदात्मानं सुजानमयं
परित्राणाय साधूनां दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे जगाला धर्म शिकवणारी सन्मान देणारी अखंड भारत भूमी त्याच भारत भूमीतील हा महाराष्ट्र दुरितांचे तिमिर जाओ विश्व सदर्मे सुरे पाहो जो जे वांछिल तो ते राहो प्राणी जात असं माणसाने माणसाशी कशा पद्धतीनं वागावं हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणे माणसानी माणसाशी माणसास सम वागणे खऱ्या अर्थानं ही संत ज्ञानेश्वरांची भूमी ही संत तुकाराम महाराजांची भूमी एक आनंदाची बातमी आहे 24/7/2024 ला निखाली कुस्तचं जंगी मैदान महालक्ष्मी यात्रेनिमित्त गोरख शिंदे जाहीर करतात जनतांचे फायनलची कुस्ती लागणार आहे पवार साहेब ते माडा लोकसभा मतदार संघाचं लाडके खासदार सर्वांनी धैर्यशील भैया मोहिते पाटील यांचं आगमन बरोबर 20 मिनिटात या ठिकाणी होत आहे अभय दादा कुस्ती प्रेमी संघटनेच्या वतीनं आपला यथोचित सन्मान होत आहे श्री हर्षवर्धन भारत पवार ते भारत पवार 8 वाजलेले प्रमोद सोळ ते प्रमोद सोळ पाटील वस्तात विनय शितोळे शितळे नगर आपला प्रमोद सोळ कुठे आहे हा ते प्रमोद सोळ वस्ताद वामनजी बोडरे एक आनंदाची बातमी 24 तारखेला जळीभाऊ मुक्कामी ऐतिहासिक कुस्ती मैदानात गोरख शिंदे जाहीर करतात विकास धोत्रे आणि शुभम माने असे एक नंबरला कुस्त्या सोमनाथ गोरण रितेश भोसले अशी कुस्त्या विशाल रुपनवर विनोद जाधव सकाळी 11 ते 1 या वेळेमध्ये कुस्त्या नोंदवल्या जाणार 24 तारखेला जळीभाऊ मुक्कामी ऐतिहासिक मैदान वस्ताद छत्रपती पुरस्काराचे मानकरी गोविंद त्या पवार त्यांच्या समेत जागतिक विजेता ज्यांना सोन्याची गदा इतिहासामध्ये घेऊन एक भारत देशामध्ये कीर्ती केली असा महेंद्र गायकवाड तसेच उपमहाराष्ट्र केसरी या मान तालुक्याचा नवे नवे या सातारा जिल्ह्याचा कीर्ती करत असणारा किरण भगत आपण आत येऊन जायचा आहे जनता जनार्दनाला दर्शन देऊन आत या चला गोविंद तात्या आत या इंटरनॅशनल पैलवान गोविंद तात्या भारत पवार महाराष्ट्र चॅम्पियन क्रांतिकारकांना कुंडल सुनील मोहिते वस्ताचा पट्टा आणि अमित सो प्रमोद अशी कुस्ती आता आकड्यावरती चालवते राघव वेरकर त्या कुस्तीला सरपंच म्हणून आहेत 8 वाजलेले आहेत थोडी गती देवी हो द्या द्या कारण वयोवृद्ध मंडळ आहेत परतेच्या प्रवासात फार मोठी अडचण होते आणि पावसाचंही वातावरण आहे आणि दोन कुस्त्या 8 वाजलेले ह्या गतीने गेलं तर मग 1 किंवा 2 वाजतील वेळेत मैदान संपवावं याच्यासाठी आपला आटा असा विशाल राजगे पुढे हातवरती कर विशाल राजगे पिंपरीचा पैलवान कांताराम बाबांचा पट्टा अमोल साठी सर सुखदेव दिडवाग पंचमुना द्या सुखदेव दिडवाग विशाल राजगे हातवरती कर एक पिंपरीचा कुशल लढो या पोरगा अनेकांना अस्मान दाखवलेला आणि खरोखर चांगल्या जोडीतला पैलवान आणि समोरचा भैया केचे अकलूतचा पैलवान आहे या कुस्तीला पंच म्हणून दत्ता मगर यांना विनंती करतो आपण आकड्यावरती यावं थोड्याच वेळात माडा लोकसभा मतदार संघाचे लाडके आणि अभय दादांचं आगमन आणि पंचांचा निर्णय पंचाचा निर्णय पंचाचा निर्णय अंतिम राहणार पंचाच्या निर्णयानुसार हर्षवर्धन सद्गीर महाराष्ट्र केसरी 2019 विजयी झालेल्या पंचाचा निर्णय राहणार त्या कुस्तीमध्ये हॅलो पंचांचा निर्णय अंतिम राहील हर्षवर्धन बाळासाहेब काळे कशावर मारलं